हरिओम आणि नमस्कार. मी डॉक्टर सई तुमचं स्वागत करते जस्ट फॉर हार्ट्स यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला विषय आहे वयवर्ष 60 ते 75 व्यक्तींसाठी कुठला योगाभ्यास आपण करू शकतो. माझा आजचा व्हिडिओ सगळ्या त्या 60 वर्षांवरील गोड व्यक्तींसाठी आहे जे स्वतःवर आणि स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात. आणि ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांची काळजीही आपण घेतोच, नाही का? म्हणूनच आपल्या शरीराची आपली काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. त्याच्याचसाठी सुरुवात करूयात योगाभ्यासाला. आपण जसा जन्म घेतो तसं आपलं शरीर हे काही ना काहीतरी कार्य हे करतच असतं. सतत काहीतरी कार्य चालू असतं आणि कार्य चालू आहे म्हणजेच ते कार्य करणारे जे अवयव आहेत त्या अवयवांची झीज ही होणारच, हे नैसर्गिक आहे. आणि जसजसं वय वाढत जातं तसतशी ही झीज जास्त प्रमाणात होते. आणि म्हणूनच 58 आणि 60 वर्षानंतर आपली कामातून निवृत्तीही दिली जाते. शरीर या शब्दाचा अर्थच असा आहे, शीर्यते तद शरीरम, म्हणजेच जे झिजतं ते शरीर आहे. मग या शरीराची क्षमता वाढवण्याकरता किंवा किमान टिकवण्याकरिता आपण काय करू शकतो? तर उत्तर आहे योगाभ्यास, योगसाधना. पण आता या वयात जेव्हा म्हणजे वृद्ध व्यक्ती 60 वर्षानंतर आपली शरीराची जेव्हा क्षमता कमी होते तेव्हा सगळ्याच प्रकारचा योगाभ्यास करणं हे आपल्याला शक्य नसतं. म्हणूनच आज आपण अतिशय सोप्या अशा काही शरीर संचलनाचे प्रकार शिकणार आहोत जे तुम्हाला अगदी सुखकारक पद्धतीने अगदी सहज करता येतील. पण फक्त एक सांगू इच्छिते, या वयात साधारणतः बऱ्याच लोकांना काही ना काहीतरी त्रास हे मागे लागलेले असतात. तर हे त्रास जर तुमचे औषध गोळ्या घेऊन किंवा काही उपचार घेऊन जर ते नियंत्रित असतील तर तुम्ही हा योगाभ्यास करू शकता. पण जर तुम्हाला काही गंभीर स्वरूपाचा आजार असेल आणि उपचारांनीही तो जर नियंत्रित राहत नसेल तर तुम्ही कोणत्या अनुभवी योगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र योगाभ्यास करणं हे जास्त योग्य आहे. त्यामुळे हा योगाभ्यास तुम्ही करू नका, मग तुम्ही कोणाच्या मार्गदर्शनाखाली तो योगाभ्यास करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या साधनेला. हे शरीर संचलनाचे जे आपण प्रकार सगळे करणार आहोत ते आपण पाठीवर झोपून शवासनातून करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला बॅलन्स करण्याचं किंवा तोल सांभाळण्याचं टेन्शन नाही आहे. आणि जर तुम्हाला करताना वाटलं की तुम्ही थकला आहात तर तिथल्या तिथे तुम्ही विश्रांतीही घेऊ शकता. तर आता पहिलं आसन आपण शिकूयात, शवासन, सगळ्यांच्या आवडतीचं आसन. पाठीवर झोपायचं आहे, दोन्ही पायांमध्ये साधारणतः 15 ते 16 इंचाचं अंतर घ्या. टाचा आतल्या दिशेने, पायाची बोटं ही बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात शरीरापासून 5 ते 6 इंच दूर. मान सोयीस्कररित्या उजवीकडे, डावीकडे किंवा सरळ, तुम्हाला जशी कम्फर्टेबल वाटेल तशी ठेवा. आणि डोळे अलगन मिटून घ्या. आता आपण पाठीवर झोपूनच शरीर संचलनाचा पहिला प्रकार करणार आहोत, तो आहे हस्तसंचालन प्रकार पहिला. यासाठी आपले दोन्ही हात आपण जमिनीपासून 1 इंच वर उचलून घ्यायचे आणि गोलाकार पद्धतीने हळूहळू वर फिरवत डोक्याच्या दिशेने न्यायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात स्पीड हा फास्ट करायचा नाही आहे, आपण हळूहळूच हात वर न्यायचे. आणि ज्यांना हात जमिनीपासून वर उचलून जर जमत नसेल, जास्त ताण येत असेल तर त्यांनी जमिनीवर टेकवून केलं तरी चालेल. हात डोक्याच्या वर आले की त्यानंतर आपला डावा हात हा जमिनीवर खाली टेकवायचा आहे, त्यावर उजवा हात ठेवा. आणि आपलं शरीर हातांच्या दिशेने वर आणि पायाकडून खाली वर खेचायचंय. नंतर पुन्हा रिलीज. हळूहळू आता पुन्हा एकदा हात वर घ्यायचेत 1 इंच भर आणि गोलाकार फिरवत पुन्हा पूर्वस्थितीत आणायचे. हात कोपरातून सरळच राहतील हे बघा.
याच्यास तुम्ही एक साधारणतः 3 ते 4 आवृत्त्या करू शकता. आता आपण पुढचा प्रकार शिकूयात, हस्तसंचालन प्रकार दुसरा. यासाठी आपण पाठीवरच झोपलेलो आहे, आपले तळवे हे आकाशाच्या दिशेने आहेत. आता आपल्याला हळूहळू हात वर घ्यायचेत खांद्यापासून. हातातलं अंतर हे समान राहील हे बघा, कमी जास्त होऊ देऊ नका. हळूहळू हात वर न्यायचे आहेत, डोक्याच्या दिशेने मागे. आणि आता हळूच तळवे हे जमिनीवर टेकवायचेत, अंतर समान ठेवत. काही वेळ याच स्थितीत थांबा आणि नंतर पुन्हा एकदा हात वर उचलून हळूहळू खाली आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हात कोपरातून सरळ ठेवा, शरीरातल्या कुठल्या स्नायूंवर सुखदायक ताण येतोय त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. आता आपण पुढचा प्रकार करूयात, हस्तसंचालन प्रकार तिसरा. हा प्रकार तिसरा म्हणजे प्रकार पहिला आणि दुसऱ्याचं कॉम्बिनेशन आहे. पुन्हा एकदा आपण आपले दोन्ही हात पूर्वस्थितीत आहेत, 1 इंचभर वर उचलून घ्या जमिनीपासून. हळूहळू हात गोलाकार फिरवत वर डोक्याच्या दिशेने न्यायचे. हालचाल ही संथ आणि सावकाश आणि समान गतीनेच झाली पाहिजे. हात डोक्याच्या वर आले की त्यानंतर डावा हात डावीकडे आणि उजवा हात उजवीकडे अशा प्रकारे न्या की जेणेकरून हातांची फुली तयार होईल. आणि त्यानंतर हात हळूहळू डोक्याच्या वरून समोर आणायचे. हात हळूहळू खाली, नंतर डावा हात जागेवर, उजवा हात जागेवर. आता ही जी हालचाल केली ही सेम हालचाल आपण करणार आहे, फक्त रिव्हर्स डिरेक्शन मध्ये करणार आहोत. पुन्हा एकदा डावा हात उजवा हात उचलून घ्या, दोन्ही हातांची अशा प्रकारे फुली करा. हळूहळू हात डोक्याच्या दिशेने वर उचला, हात कोपरातून सरळ. डोक्याच्या वर हात आले की आता आपल्याला पुन्हा ती फुली सोडायची आहे. डावा हात डावीकडे, उजवा हात उजवीकडे अशा रीतीने गोलाकार फिरवत हळूहळू दोन्ही हात जागेवर घ्यायचे. याच्याही तुम्ही साधारणतः 5 ते 6 आवृत्त्या करू शकता. आता आपण पुढच्या प्रकाराकडे वळूयात. हस्तसंचालन झालं, आता आहे पदसंचालन, ज्यात पायांची हालचाल होणार आहे. आधी डाव्या पायाने करूयात. डाव्या पायाचा चवडा हा थोडासा जमिनीपासून वर उचलून घ्या आणि जमिनीला तळवा न टेकवता हळूहळू शरीराच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. तो जवळ आणला की तळपाय जमिनीला टेकवा. काही वेळ याच स्थितीत थांबा, नंतर पुन्हा एकदा आपला पायाचा तळवा वर उचलून घ्या आणि हळूहळू पाय जमिनीला न टेकवता सरळ करा.
ज्यांना हे शक्य नसेल हो, ताण जास्त जाणवत असेल तर त्यांनी पाय जमीनला टेकवत केलं तरीही चालेल. आता आपण सेम उजव्या पायाने करणार आहोत. उजव्या पायाचा चवडा वर उचलून घ्या. हळूहळू पाय शरीराच्या जवळ आणा. नंतर पाय जमिनीला टेकवा. काही वेळ याच स्थितीत थांबा. पुन्हा एकदा पाय वर उचलायचा आहे. मी हळूहळू पाय पूर्वस्थितीत आणत सरळ करायचा आहे. हे आपण डाव्या पायाने केलं, नंतर उजव्या पायाने. आता दोन्ही पायांनी सोबत करणार आहोत. दोन्ही पायांच्या टाचा आणि अंगठे एकमेकांना जुळलेले आहेत. हळूहळू दोन्ही पाय वर उचला आणि हळूहळू हळूहळू पायाचे चवडे हे शरीराच्या जवळ आणायचे आहेत. जमिनीवर ठेवायचे आहेत. थोडा वेळ थांबा आणि पुन्हा एकदा पाय वर उचलून हळूहळू सरळ करायचे. याच्याही तुम्ही साधारणतः 3 ते 4 आवृत्त्या करू शकता. आता आपण पुढच्या शरीर संचलनाच्या प्रकाराकडे वळूयात. तो म्हणजे जानू संचलन. यासाठी आपण पदसंचलनासारखाच आपला डावा पाय शरीराच्या जवळ घेणार आहोत. हळूहळू टाच वर उचला. पाय अतिशय संथ गतीने शरीराच्या जवळ आणायचा आहे. जमिनीवर टेकवायचा आहे. आणि आता डावा पाय डाव्या पायाचा गुडघा हा आपल्याला उजवीकडे जास्तीत जास्त वाकवायचा आहे. जेवढा वाकवणं शक्य होईल तेवढा. काही वेळ याच स्थितीत थांबा. नंतर हळूहळू गुडघा सरळ करायचा आहे. पायाचा चवडा वर उचलायचा आहे. आणि हळूहळू पाय सरळ. सेम उजव्या बाजूनी करूयात. उजवा पाय वर उचलायचा. हळूहळू शरीराच्या जवळ आणायचा आहे. जमिनीवर टेकवा. आता उजवा गुडघा हा डावीकडे आपल्याला वाकवायचा आहे. जेवढा शक्य होईल तेवढा. काही वेळ याच स्थितीत थांबा. हळूहळू गुडघा सरळ करायचा आहे. पायाच्या चवडा वर उचलून घ्या. आणि पाय सरळ. आता आपण वळूयात पुढच्या जानू संचलनाच्या प्रकाराकडे. प्रकार दुसरा. यात आपण दोन्ही पायांनी हे करणार आहोत. सेम दोन्ही पायांच्या टाचा वर उचला. हळूहळू 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 पाय जवळ आणा. आणि पायाचे तळवे हे जमिनीला टेकवा. आता आपण दोन्ही हातांची घडी ही डोक्याच्या वर अशा पद्धतीने करणार आहोत. आणि आता आपल्याला डावीकडे आपले दोन्ही पाय वाकवायचे आहेत की जेणेकरून आपला डावा गुडघा हा जमिनीला टेकेल. अशा पद्धतीने. आणि उजव्या पायाचा चवडा हा जमिनीवरच तळवा हा जमिनीवरच ठेवायचा आहे. आणि तो जमिनीवर असताना उजवा पाय जेवढा तुम्हाला इथे वाकवता येईल तेवढा वाकवण्याचा प्रयत्न करा. आणि मान ही उजवीकडे फिरवून घ्या. काही वेळ याच स्थितीत थांबा.
नंतर हळूहळू मान सरळ, दोन्ही गुडघे सरळ करून घ्या. आता सेम आपण दुसऱ्या बाजूनी करणार आहोत, उजव्या बाजूनी. आता दोन्ही पाय उजवीकडे आपल्याला वाकवायचे. उजव्या पायाचा गुडघा हा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. डावा पायाचा तळवा हा जमिनीलाच टेकलेला असेल आणि तो जमिनीला टेकलेला असतानाच जेवढा तुम्हाला उजवीकडे वाकवता येईल तेवढ्या वाकवण्याचा प्रयत्न करा. आणि मान आता डावीकडे वळवून घ्या. या स्थितीत काही वेळ थांबा. हळूहळू मान सरळ करा, दोन्ही गुडघे सरळ करा. हात जागेवर, पाय वर उचलून घ्या आणि हळूहळू पाय सरळ करा. आता आपण करणार आहोत जानू संचालन प्रकार पहिला. यासाठी आपल्या दोन्ही हातांची घडी डोक्याच्या वर अशा पद्धतीने करून जमिनीवर ठेवायची आहे. आधी डाव्या पायाने करूयात. डाव्या पायाची टाच ही हळूहळू काही इंचभर वर उचला जमिनीपासून आणि पायाचा चवडा हा हळूहळू हळूहळू शरीराच्या जवळ आणायचा आहे. हालचाल ही संथच करा आणि नंतर तळवा हा जमिनीला टेकवायचा आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला आपला डावा गुडघा हा जास्तीत जास्त जेवढा शक्य होईल तेवढा उजवीकडे वाकवायचा आहे. काही वेळ याच स्थितीत थांबा. नंतर गुडघा सरळ करा, पायाच्या चवडा वर उचलून घ्या आणि हळूहळू तो सरळ करायचा आहे. सेम आपण उजव्या पायाने पण करणार आहोत. उजव्या पायाची टाच वर उचलायची आहे. हळूहळू पाय शरीराच्या जवळ घ्यायचा आहे. तळपाय जमिनीला टेकवा आणि आता उजवा गुडघा हा डावीकडे जास्तीत जास्त वाकवायचा. काही वेळ याच स्थितीत थांबा. नंतर गुडघा सरळ करा, पायाचा चवडा वर उचलून घ्या आणि हळूहळू पाय सरळ करा. आता पुढचा प्रकार जो आपण बघत आहोत तो आहे स्कंद संचालन प्रकार पहिला. याच्यासाठी आपण आधी वज्रासनात बसणार आहोत. वज्रासनातून आता आपले खांदे आपल्याला कानाजवळ वर आणायचे. हळूहळू खांदे वर करा आणि नंतर हळूहळू खाली, आणि खाली आणल्यावर ते खाली दाबायचे. पुन्हा एकदा हळूहळू खांदे वर, नंतर हळूहळू ते खाली आणायचे आहेत आणि खाली दाबायचे आहेत. हेही तुम्ही एक साधारणतः 4 ते 5 वेळेस करू शकता. आता पुढचा प्रकार बघूयात, स्कंद संचालन प्रकार दुसरा. त्याच्यासाठी दोन्ही हात हे आपल्या खांद्यावर ठेवा. आता आपण आपले कोपर हे गोलाकार दिशेने फिरवणार आहोत. आधी मधून बाहेर, नंतर बाहेरून आत, अशा पद्धतीने सुरुवात करूयात. हळूहळू करायचं आहे. कोपर जेव्हा तुम्ही पुढे आणताय तेव्हा ते एकमेकांना टच होतील हे बघायचं आहे. आणि अशा पद्धतीने ते गोलाकार आपल्याला फिरवायचे आहेत.
आता उलट्या दिशेने, पुढे बघूयात आता कंठ संचलनाचे प्रकार। हे दोन प्रकार आहेत। प्रकार एक मध्ये पुन्हा वज्रासनातच आपण बसलेलो आहोत। एकला आधी मान जास्तीत जास्त खाली वाकवण्याचा प्रयत्न करा, हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न, नंतर हळूहळू मान सरळ करा, नंतर मान मागे वाकवण्याचा प्रयत्न, हळूहळू मान सरळ करा। आता मान डाव्या खांद्यावर जास्तीत जास्त वाकवण्याचा प्रयत्न, नंतर सरळ करा उजव्या खांद्यावर, आणि हळूहळू मान सरळ। आता मान आपण प्रकार दुसऱ्यामध्ये मान आपण गोलाकार दिशेने फिरवणार आहोत। आधी हळूहळू हळूहळू मान खाली आणायची आहे, डावीकडून मान मागे न्यायची आहे आता आपल्याला। या हालचाली हळूहळू करा, नंतर उजवीकडून मान पुढे, आता उजवीकडून मागे, नंतर डावीकडून हळूहळू गोल फिरवत पुढे। हळूच मान सरळ करायचे। ज्यांना मानेचे काही दुखणे असतील त्यांनी मान पुढे न वाकवता बाकीचे प्रकार तुम्ही करू शकता। तर हे झाले आपले आज शरीर संचलनाचे वेगवेगळे प्रकार। तुम्ही प्रॅक्टिस करून बघा आणि मला कळवा की तुम्हाला कसे वाटले, आणि कमेंट सेक्शनमध्ये मला तुमचा अभिप्राय ऐकायला नक्कीच आवडेल। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। हरिओम, धन्यवाद।